डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. पाथर्डे तालुक्यातील येळी येथे मातंग वस्तीमध्ये मूलभूत सुविधा करण्यासाठी दिलीप सोळसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. येळी येथील मातंग वस्तीवर नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत, तर धार्मिक अस्तित्व धोक्यात असल्यामुळं दिलीप धोंडीराम सोळसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलंय. मातंग वस्ती शासनाच्या सार्वजनिक योजनेपासून वंचित असून वस्तीमध्ये सार्वजनिक विकास कामं व्हावीत, तर मातंग वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, महालक्ष्मी माता मंदिर परिसरातील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावं, स्मशानभूमी असतानाही अंत्यविधी करण्यास विरोध करणाऱ्या व्यक्तींवर दलित विरोधी कारवाई करावी यांसह विविध मागण्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार प्राप्त दिलीप सोळसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास मोठ्या संख्येनं समाज बांधव येऊन आंदोलन उभं करतील, असा इशारा दिलीप सोळसे आणि नामदेवराव चांदणे तसेच नानासाहेब जगताप यांनी दिलाय. दिलीप तोंडीभाऊ ठोसळे यांचं उपोषणाला भेट दिली आम्ही, माननीय ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे, अहमदनगर जिल्ह्याचे नेते. उपोषणाचं कारण येळी पाथर्डी तालुका डोळशे या कुटुंब परिवाराला जो का गावाचे स्थानिक येत आहे नागरिक त्याच्यावर अन्याय होतो, आणि यांना मिळावा पाथर्डी तालुक्यातून आणि त्याच्यातून यांना न्याय न्याय मिळाला तर आम्ही पुढच्या उपोषणाला आम्ही बसणार, तातडीने मार्गावर लावा. येळी येथील मातंग समाजाचे लोकांचे जिवंतपणे मृत्यूपणे आणि धार्मिक हे आजपर्यंत येळी गावामध्ये धोक्यात आलेले आहे. शासनाच्या ज्या काही विशेष सार्वजनिक योजना आहेत त्या गावातील गावगुंड सरपंच ग्रामसेवक यांच्या संमतीने त्या केल्या जात नाहीत. शासनाने आम्हाला दोन ती जमीन आमच्याकडे आमच्या 4 ते 5 पेढ्या तिथं गेल्या आहेत. आता 2017-16 शेतकऱ्यांनी खरेदी केली असता त्याच्यामध्ये त्या जागेचे अतिक्रमण दाखवले आहे. त्या अतिक्रमण असल्यामुळं शासनाने जे घरकुल दिले त्याचं जे काही बिल आहे किंवा जे पेमेंट आहे जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिलेले नाही, केवळ एक साधा अर्ज सदर शेतकऱ्याने दिल्यामुळे तशी त्यांनी आमच्यावर खोटी केस दाखल केलेली आहे कोर्टात. पण कोर्टाचा तसा आदेश नाही, कारण इथं सार्वजनिक जे विकासाची कामं आहे दलित वस्तीचे करावा नाही म्हणून असं काही कोर्टाचा आदेश नाही. कोर्टात आजचा आदेश नसताना एक शेतकऱ्याने अर्जावर ग्रामपंचायत येळी ग्रामसेवक व सरपंच हे बिडोना खोटे नाटे सांगून तिथं विकास निधी वापरण्यास मनाई करीत आहेत. आज उपोषणाला बसले, तुमची काय प्रमुख मागणी काय आता याच्या? प्रमुख मागण्या आमच्या 4 आहेत. एक पाणी प्रश्न आहे, एक स्मशानभूमीचा आहे, एक आमची मातंग समाजाचे कुलदैवत महालक्ष्मी यांच्या जागेत अतिक्रमण केलेलं आहे आणि एक ज्वलन प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा आहे. 4 गुंठे शासनाची जमीन असताना पोलीस कॉन्स्टेबल संजय जनार्दन बडे आणि भास्कर पंडितनाथ ढोले हे एकुणेराच्या भागात म्हणजे जावरावत आहे असे मस्पाचन तुम्ही सांगतात व काही अंत्यविधी वगैरे काही झाल्यास ते करण्यास टाळाटाळ करतात आणि मग तिथे येऊन भांडणं करतात आणि अंत्यविधी आम्हाला करता येत नाही. पुढची भूमिका काय तुमची? पुढची भूमिका आहे शासनाने योग्य ती कारवाई करून मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा. न्याय मिळवून न दिल्यास आम्ही आचारसंहितेनंतर कुठली पूर्व सूचना न देता मातंग समाजातील काही मंडळी उपोषणाला बसल्याबिगर राहणार नाहीत. तरी शासनाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांसाहेबांची दखल घेऊन सदर प्रकरणाचे आदेश
संबंधित अधिकाऱ्याकडे BDO तहसीलदार प्रांताधिकाऱ्यांना द्यावे आणि ती चौकशी होऊन सखोल चौकशी होऊन त्याचा न्याय त्वरित मातंग समाजाला देण्यात यावा. 200 ते 300 वर्ष म्हणजे 3-4 पिढ्यापासून मांगवाडा अस्तित्वात आहे. या मांगवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शासकीय योजना वगैरे मिळत नाहीत. घरकुल देतात ते पण अर्धवट दिले जातात. तिसरं आहे की त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. 3 ते 4 किलोमीटरनंतर पाणी आणावं लागतं. वस्तीमध्ये आड असूनसुद्धा तो आड ग्रामपंचायतच्या ताब्यात आहे. तिथं समाज कल्याणकडनं निधी आला होता परंतु त्या आड्याचं दुरुस्ती काही केलेलं नाही. तो निधीसुद्धा परत ग्रामपंचायतकडून शासनाला गेलेला आहे. तिसरी गोष्ट अशी की या ठिकाणी स्मशानभूमी आहे, शासनाची आहे. 4 गुंठे असूनसुद्धा समोरचे जे शेतकरी आहेत हे शेतकरी त्या ठिकाणी अतिक्रमण त्यांनीच केलेलं आहे. आणि समाजाच्या मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये एक तर मातंग समाजाची दफनक्रिया करत असते. एखादा जर मृत्यू झाला तर त्या ठिकाणी दफनक्रिया गेले असताना समोरचे शेतकरी दांडे वगैरे घेऊन शिवेगाळी जातीवाचक शिवेगाळी वगैरे करतात. त्याचप्रमाणे महालक्ष्मी महाराष्ट्रातील कुलदैवत असतं. ही सर्व गावाचं आहे. ती ही देवी गावच्या शिवावर असते. या शिवावर देवीवर अतिक्रमण खूप झालेलं आहे आणि ते अतिक्रमण झाल्यामुळं या ठिकाणी ग्रामपंचायतीने ताबडतोब काढून घेण्यात यावे. या संदर्भामध्ये दिलीप सोळशे येळी या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी 14/4/2024 रोजी उपोषणात बसलेलं आहे. त्या उपोषणात बसलेल्या त्यांना नामदेवराव चांदणे यांनासाठी स्मारक समिती प्रतिष्ठान व नानाभाऊ जगताप आम्ही त्यांना पाठिंबा देतो. त्यासाठी माननीय शेख साहेबांनी उप जिल्हाधिकारी RDC साहेबाकडे राजेंद्र पाटील यांच्याकडे घेऊन गेले. त्या ठिकाणी राजेंद्र साहेबाबरोबर सखोल चौकशी चर्चा झालेली आहे. त्या चर्चेमध्ये त्यांनी न्याय मिळवून देण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळं आज आत्ता आम्ही उपोषणापासून परावृत्त होत आहोत. परंतु जर कारवाई झाली नाही तर हे इलेक्शन संपल्यानंतर आम्ही केव्हाही उपोषणाला बसू याची नोंद घ्यावी. शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.